पान क्रमांक 10 मत्तयचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 21 मी वाचतो कांडिवन ऐका। मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल। हालेलुया हालेलुया हालेलुया। म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जाहीर करून टाकलं की मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच प्रवेश होईल। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गामध्ये होणार। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक प्रार्थनेला येतात, पुष्कळ लोक येशूला प्रभू म्हणतात, परंतु ते सगळं बोलणं फक्त वरवरणं असतं। जिभेवरनं जिभेतनं ते बोलतात प्रभूजी प्रभूजी, त्यांची जीभ बोलते पण त्यांचं हृदय बोलत नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। पुष्कळ लोकांची जीभ बोलते की हे येशू तू प्रभू आहेस, पण त्यांचं हृदय मात्र पुष्कळ लांब असतं। हालेलुया हालेलुया। तुम्ही येशूला प्रभू म्हटल्यामुळे तुम्ही स्वर्गात जाऊ शकता का? अजिबात नाही, कोणीच नाही, मी नाही, कोणीच नाही। केवळ येशूला प्रभू म्हटल्यामुळे आपण स्वर्गात जाऊ शकतो का? एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही। येशू स्वतः म्हणतो की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गात होईल असं नाही। येशूला प्रभू म्हणणं ही पहिली पायरी आहे। तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचलात गेटवर आणि तिकडे जर उभे राहिलात अख्खा दिवस, तर तुम्ही असं सांगू शकता का की मी आशीर्वाद प्रार्थना केंद्रात जाऊन आलो? हालेलुया हालेलुया हालेलुया। तुम्ही मुंबईवरनं या की कुठून या, पण त्या गेट मधनं तुम्ही आत यायला पाहिजे आणि प्रार्थना चालू झाल्यानंतर प्रार्थनेत भाग घ्यायला पाहिजे आणि प्रवचन ऐकायला पाहिजे। हे सगळं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही सांगू शकता की मी आशीर्वाद प्रार्थना केंद्रात जाऊन आलो। पुष्कळ लोक तोंडाने येशूला प्रभूजी म्हणतात, परंतु प्रभू येशू स्पष्टपणे सांगत आहे मला तुम्ही केवळ प्रभूजी म्हणावं यासाठी मी या जगात आलेलो नाही आहे। तर मी जे काही तुम्हाला सांगत आहे ते सगळं तुम्ही केलं पाहिजे, नुसतं ऐकायचं नाही, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं। हालेलुया हालेलुया। प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे चालण्याला पर्याय नाही। तुम्हाला आणि मला येशूची वचनं पाळणं भाग आहे, सक्तीचं आहे, त्याला पर्याय नाही। पुष्कळ लोक याला पर्याय काढू पाहतात। उदाहरणार्थ सकाळी निघताना तुमच्यापैकी कोणी कधी पुरुष आला असेल बायकोला मारून, हालेलुया, आणि तो बघेल आज सकाळी मी बायकोला मारलेला आहे, त्याच्यामुळे येशू रागावला असेल, काय हरकत नाही, एक 50 रुपयाची नोट त्या दानपेटीत टाकून देतो। हालेलुया। सकाळी निघताना बायकोला मारलेला आहे म्हणून येशू नाराज झालेला आहे मला माहित आहे, पण काय हरकत नाही, एक 50 रुपयाची नोट टाकली किंवा 100 रुपयाची नोट टाकली की येशू खुश होणार? नो नो नो, शक्य नाही, शक्य नाही। येशूने सांगितले 99 बायकावर प्रेम करा, म्हणजे प्रेम करा, त्याच्या बदल्यात दान नका देऊ। हालेलुया हालेलुया हालेलुया। देवाच्या आज्ञांना पर्याय नाही, देर इज नो शॉर्टकट, त्याला शॉर्टकट नाही, आणि आपण सगळेच शॉर्टकट शोधतो। हालेलुया 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 हालेलुया। आपल्यापैकी प्रत्येक जण शॉर्टकट शोधतो, माझ्याकडे ही चूक घडलेली आहे मग त्याच्या बदल्यात मी 10 वेळा हालेलुया म्हणेन, नाही 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 नाही। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
परमेश्वर आज्ञा तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि त्या आज्ञा आपण ऐकून घेतलेल्या आहेत तर त्या आज्ञा आपण पाळायला पाहिजेत। एक मोठा सुवार्तिक भारतातला त्यांचं नाव पी जी वर्गीस, उत्तर भारतामध्ये ह्या बंधूचं मोठं कार्य आहे आणि हे बंधू पी जी वर्गीस त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांचा अनुभव सांगतात। ते म्हणाले, मी एकदा प्रार्थना करायला गेलो, प्रार्थनेमध्ये मला देवाचं सामर्थ्य अजिबात जाणवत नाही, अजिबात सामर्थ्य जाणवत नाहीये, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो आहे असं मला अजिबात वाटत नाहीये। आणि मी म्हणालो, प्रभू माझं काय चुकतं? आणि मला प्रभूने पुष्कळ वर्षापूर्वीचा एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आणला। पुष्कळ वर्षापूर्वी पी जी वर्गीस यांच्याकडनं एक चूक घडली होती, ती चूक देवाने त्यांच्या समोर दाखवून दिली। आणि चूक काय होती, पुष्कळ वर्षापूर्वी हे बंधू दुकानामध्ये खरेदी करायला गेले होते, जनरल स्टोअर होतं आणि त्या जनरल स्टोअरमध्ये त्या मालकाचं लक्ष नसताना यांनी एक चांगला पेन खिशात टाकला होता, तो भारी पेन होता आणि त्या काळामध्ये त्याची किंमत 25 रुपये होती। पीजी वर्गीस प्रार्थना करत असताना त्यांना देवाचं सामर्थ्य जाणवत नव्हतं, म्हणून त्यांनी देवाला विचारलं की मला तुझं सामर्थ्य का जाणवत नाही। तेव्हा प्रभू येशूने त्यांच्या समोर हे चित्र उभं केलं आणि या ठिकाणी तुझ्याकडनं पाप घडलेलं आहे। मग प्रभू पीजी वर्गीस म्हणाले, मग मी काय करू, जा आणि त्या दुकानदाराकडे त्या पेनाचे पैसे दे 25 रुपये आणि त्याची क्षमा माग की तू चोरी केली म्हणून। तुम्हाला माहिती आहे पीजी वर्गीसने काय उत्तर दिलं, प्रभू मी जाणार नाही, ते दुकानदार माझे मित्र आहेत, त्यांना जर कळलं की मी चोरी केली तर नाही नाही मी जाणार नाही। प्रभू येशू म्हणाला, तुला जावंच लागेल। मग पीजी वर्गीस म्हणाले, ठीक आहे, त्या 25 रुपयाच्या बदल्यात मी 100 रुपये दान देतो। जगात सगळ्या माणसांची बुद्धी सारखीच चालते। प्रभू येशू म्हणाला, नाही। मग पीजी वर्गीसने रक्कम वाढवली। पीजी वर्गीस म्हणाले, ठीक आहे, मी 200 रुपये देतो। प्रभू येशू म्हणाला, नाही। शेवटी पीजी वर्गीस बोलले, त्या 25 रुपयाच्या बदल्यात मी 1000 रुपयाचं दान देतो, पण मी त्या दुकानदाराकडे परत जाणार नाही। प्रभू म्हणाला, अजिबात चालणार नाही। थोडा वेळ झाला, पीजी वर्गीस गप्प बसले आहेत, काही देवाचा आवाज नाही। आणि थोड्या वेळाने ते रडायला लागले, हालेलुया, रडायला लागले आणि ते म्हणाले, प्रभू मी जायला तयार आहे, हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, ज्या वेळेला ते बोलले, प्रभू मी जायला तयार आहे, मी त्या दुकानदाराची क्षमा मागायला तयार आहे, त्याच वेळेला परमेश्वराचा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि त्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरून गेले। देवाला तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं काय पाहिजे, तुम्हाला माहिती आहे काय पाहिजे? देव म्हणतो, क्षमा कर तर क्षमा करायची, त्याला पर्याय नाही। देव म्हणतो, पापे कबूल करा तर पापे कबूल करायची, त्याला पर्याय नाही। देव म्हणतो, दुसऱ्यावर प्रेम कर तर प्रेम करायचं, त्याला पर्याय नाही। देव म्हणतो, गरिबांना मदत करा तर मदत करायची, त्याला पर्याय नाही। देवाने ज्या आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्या सगळ्या आज्ञा आपण पाळायला पाहिजेत। जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हाच आपण देवाला खुश करतो, हालेलुया, हालेलुया। तुम्ही किती प्रार्थना करता त्यापेक्षा तुम्ही देवाच्या किती आज्ञा पाळता हे जास्त महत्वाचं आहे।
परमेश्वराला आपल्याकडनं शेवटी काय पाहिजे, शेवटी एकच गोष्ट पाहिजे की त्याच्या आज्ञा आपण पाळायला पाहिजेत. हालेलुया हालेलुया. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचा होईल. वागतो वागतो. प्रार्थना हे फूल आहे आणि सद्वर्तन हे फळ आहे. फुलानंतर फळ येतं. फुलावर जर भागत असेल तर फुलाला काय अर्थ आहे? हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रार्थना हे फूल आहे आणि सद्वर्तन सदाचार चांगली वागणूक हे फळ आहे. तुम्ही इकडे हालेलुया म्हणता फार सुंदर गोष्ट आहे. पुरुषांनो तुम्ही इकडे हालेलुया म्हणता फार सुंदर आहे, पण घरी गेल्यावर बायकोचं चुंबन घेत असाल तर चांगलं, आणि बायकोला खुशाने मारत असाल तर या फुलाला काय अर्थ आहे? हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रार्थना हे फूल आहे आणि सदाचार हे फळ आहे. प्रभू येशूने कधीच सांगितलं नाही की जो प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल, कधीच नाही सांगितलं. येशू असं म्हणाला नाही जो प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल, पण येशू म्हणाला जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो 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 तो स्वर्गात जाईल. हालेलुया हालेलुया. केवळ प्रार्थनेने आपण स्वर्गात जाणार असू तर तो मोठा शॉर्टकट आहे. इट इज अ शॉर्टकट. इफ प्रेयर लीड्स यू टू हेवन इट इज श्युअरली अ शॉर्टकट. प्रार्थना हे माध्यम आहे आणि या माध्यमातून आपल्याला सदाचारापर्यंत पोहोचायचं आहे. प्रार्थनेद्वारे आपण चांगले बनतो, पण चांगले बनायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही. हालेलुया हालेलुया. प्रार्थना आपल्याला चांगले बनण्यासाठी मदत करते, प्रार्थना आपल्याला चांगले बनण्यासाठी शक्ती देते, पण शेवटी आपल्याला चांगलं व्हायलाच पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. कधीतरी बदल व्हायला पाहिजे. बायकोला मारण्याची सवय, दारू प्यायची सवय, सिगारेट प्यायची सवय, चोरी करण्याची सवय, लाच घेण्याची सवय, लाच देण्याची सवय, ठीक आहे. तुम्ही एकदा आलात सवय नाही गेली हरकत नाही, दुसऱ्यांदा आलात सवय नाही गेली हरकत नाही, तिसऱ्यांदा आलात सवय नाही गेली हरकत नाही, पण कधीतरी सवय जायला पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूला प्रभू म्हणणं, प्रभू येशूकडे प्रार्थना करणं, प्रभू येशूची उपासना करणं, प्रभू येशूचा सन्मान करणं, गौरव करणं, या गोष्टीने आपण स्वर्गात पोहोचत नाही. लेट मी रिपीट, मला पुन्हा सांगू द्या. प्रभू येशूला प्रभू म्हणणं, प्रभू येशूची प्रार्थना करणं, प्रभू येशूची उपासना करणं, प्रभू येशूचा सन्मान करणं, प्रभू येशूला हार तुरे घालणं, प्रभू येशूला दान देणं, या गोष्टींनी आपण स्वर्गात पोहोचत नाही. या गोष्टी माध्यम आहेत. आपण कधी स्वर्गात पोहोचतो? प्रभू येशूने ज्या आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्या आज्ञा जेव्हा आपण पाळतो तेव्हा आपण स्वर्गात पोहोचतो. हालेलुया हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवत. धन्यवाद.